गुगुस येथील प्रयास सभागृहात बुधवार 21 जून रोजी सकाळी भाजपातर्फे जागतिक योग दिवसानिमित्त योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत गाण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप, फ्रेंड्स मॉर्निंग ग्रुप, महिला पतंजली योग समिती, प्रयास योग समिती व शिक्षक वृंद यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, योग ही आपली प्राचीन संस्कृती आहे. योगाला जगाच्या पाठीवर नेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पहिला जागतिक योग दिवस 21 जून 2015 पासून सुरू झाला, तेव्हापासून योगाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो. सर्व जाती धर्माचे लोक योगाकडे वळत आहेत. शरीराला व स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी दररोज योगा करणं आवश्यक आहे. याप्रसंगी सर्वांनी योगाचे विविध आसने केली व तसेच कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. संचालन पतंजली योग समितीचे अनिल नित यांनी केलंय. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, विनोद चौधरी, मुस्तफा शेख व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.